त्यावेळेस मी लिटरली पूर्णपूर्ण शॉक झालो की संकेत 4 ते 5 लाख रुपये आपल्याला बिझनेसच्या स्टार्टअपसाठी लागतात आणि त्यावेळेस होतो मी 18 वर्षाचा. कारण की 2 वेळेस नाही का पैसे नव्हते म्हणून मी माझी स्वप्न मारली होती, पण तिसऱ्या वेळेस नाही का मी पूर्णच पूर्ण ठाण मानलं होतं की संकेत काय पण होते ह्यावेळेस बिलकुल पण हार नाही मानायची. पण घरच्यांनी कोणी स्ट्रेस नाही केला, सगळ्यांना बोलायचं की संकेत नाही आपण बिझनेस करू शकत नाही, तू तो खूप 18 वर्षाचा आहे, तो कदाचित नाही तो नॉलेज पण नाही बिझनेसचं वगैरे. माझी सगळी बहीण प्रेग्नंट होती तर त्यावेळेस नॉर्मली हॉस्पिटलमध्ये कमीत कमी 1.5 लाख रुपयाचा खर्च लागत होता पूर्णपणे. जे म्हणतात ना काळा दिवस, अशा प्रकारची माझ्या घरामध्ये कंडिशन झाली होती. माझी सगळी बहीण 21 वयाची, ताईची डेथ झाली. मी घरामध्ये मीटिंग करत असायचं वगैरे आणि माझी आई नाही का किचनमध्ये रडायची. तर 18 वर्षी स्टडी करता करता मला एक देवाच्या कृपेने मला एक डिजिटल मार्केटिंगचा बिझनेस भेटला आणि तिथनं माझी टोटल लाईफ पूर्णच्या पूर्ण चेंज झाली. आणि 2023 मी 1 करोडपेक्षा पण मी जास्तचा टर्नओवर केला आणि माझं वय आहे फक्त मी फक्त 21. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संकेत आहे. सगळ्यात पहिले तर मी ग्रो मोशन टीमला थँक्यू सो मच बोलतो की ज्या टीमने मला ह्या स्टेजला इन्व्हाइट केलं. माझं सांगायचं म्हणलं तर माझं नाव संकेत आहे, मी राहतो पुण्यामधल्या एका छोट्या शहरामध्ये लोणेळ्यात. माझा जन्म एका छोट्याशा मिडल क्लास फॅमिलीत झाला. फॅमिलीसुद्धा सांगायचं म्हणलं तर माझ्या आईवडील छोटं मोठं एक बंगल्यामध्ये काम करतं वगैरे माळिका म्हणून, आणि घराची कंडिशन खूप मिडल क्लास आहे. जसं सांगायचं म्हणलं तर नॉर्मली मी भाड्याच्या घरात राहतो, तर घराची कंडिशन लहानपणापासून खूप मिडल क्लास होती. माझ्या घरामध्ये 5 मेंबर होते, माझे आईवडील, मी आणि माझ्या 2 मोठ्या बहिणी. तर मी माझ्या घरामध्ये सगळ्यात लहान होतो आणि सुरुवातीला एवढं काय माहिती पण नव्हतं की करिअर काय असतं, लाईफमध्ये काय मोठं कसं करायचं वगैरे. पण जसं जसं शाळा शिकत गेलो, जसं जसं माझं वय होत गेलं, त्या त्याप्रमाणे मला कळलं वगैरे की खरंच संकेत लाईफमध्ये काय ना काय ते मोठं करणं खूप गरजेचं आहे. माझी 10th कम्प्लीट झाली. 10th कम्प्लीट झाल्यानंतर मी स्टार्टिंगला प्लॅनिंग केली होती माझ्या फ्युचरचे, मला शेफ बनायचे. स्टार्टिंगला शेफ बनण्यासाठी मी खूप मेहनत केली, खूप हार्डवर्क करायचं वगैरे, खूप सारे म्हणजे मी कंटिन्यू 1.5 ते 2 वर्ष मी त्या फील्डमध्ये मेहनत करत होतो. पण जसं की नॉर्मली 12th कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला शेफच्या फील्डचा हॉटेल मॅनेजमेंटचा आपला कोर्स करायला लागतो आणि तो कोर्स करण्यासाठी नॉर्मली कमीत कमी 6 ते 7 लाख रुपये लागत होते. तर ज्यावेळेस मी हे 6 ते 7 लाख रुपये ऐकले की 4 वर्षाच्या कोर्ससाठी एवढे पैसे लागत आहे, तर त्यावेळेस तर लिटरली मतलब मी पूर्णच्या पूर्ण शॉक झालो की आता संकेत कशाप्रकारे करायचं, कशाप्रकारे आपले एवढे 6 ते 7 लाख रुपये होऊ शकतात. कारण की तुम्हाला माहिती की एका मिडल क्लास व्यक्तीला 6-7 लाख रुपये कमवण्यासाठी कमीत कमी 5-10 वर्ष लागतात आणि एवढे पैसे तर एकदम तर आपण नॉर्मली देऊ शकत नाही वगैरे. तर त्यावेळेस ना मी लाईफमध्ये जी पण स्वप्न वगैरे बघितली होती, जे 1.5 वर्ष मी ना का शेफच्या फील्डमध्ये मेहनत केली होती वगैरे, ती मेहनत पूर्णच्या पूर्ण तुटली वगैरे. त्यानंतर नॉर्मली मग मी विचार केला काय करायचं वगैरे, मग सिम्पली मी नाही का कॉलेजला ॲडमिशन घेतलं. कॉलेजला ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं त्यावेळेस माझी फील्ड होती BBA. तर बिझनेसच्या फील्डमध्ये ॲडमिशन घेतलं वगैरे खूप जण बोलायचे की संकेत बिझनेसच्या फील्डमध्ये जा, बिझनेसच्या फील्डमध्ये खूप सारा पैसा वगैरे असतो, चांगलं करिअर पण असतं. आणि ज्यावेळेस मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस मला स्टार्टिंगच्या 3 महिन्यामध्येच कळलं वगैरे की संकेत आपण इथं BBA फील्डमध्ये आलो आहे, आपण बिझनेसच्या फील्डमध्ये आलो आहे. पण बिझनेसच्या फील्डमध्ये आल्यावरती पण आपल्याला जॉब कसं करायचं आपलं हे शिकवलं जाते, बिझनेस कसं करायचं, बिझनेसचे प्रॅक्टिकल वे काय असं हे पूर्णपणे शिकवलं नाही वगैरे. मग त्यानंतर ना मी माझ्या एरियामध्ये एक ट्रेडिशनल बिझनेस टाकायची प्लॅनिंग केली. आता सिम्पल गोष्ट वगैरे असं की ट्रेडिशनल बिझनेस म्हणजे मार्केटचे बिझनेस, मार्केटच्या बिझनेससाठी खूप लाखोची कॉस्ट निघते वगैरे. तर मी माझ्या खूप मेहनत केली आणि मी नॉर्मली 2 ते 3 महिन्याच्या रिसर्चनंतर मी अशा प्रकारचा एक बिझनेसची आयडिया शोधली की जो बिझनेस आमच्या एरियामध्ये बिलकुल पण नव्हता त्यावेळेस, आत्ता टाईममध्ये आहे पण त्यावेळेस बिलकुल नव्हता. तर त्यावेळेस ना का बिझनेसची सुरुवात करायचं म्हणजे विचार केला वगैरे मी पूर्णच्या पूर्ण बिझनेसची मी कॉस्ट काढली. बिझनेसची कॉस्ट काढल्यानंतर नॉर्मली कमीत कमी 4 ते 5 लाखाच्या ट्रेडिशनल बिझनेसची कॉस्ट आलती. त्यावेळेस मी लिटरली पूर्णच्या पूर्ण शॉक झालो की संकेत 4 ते 5 लाख रुपये आपल्याला बिझनेसच्या स्टार्टअपसाठी लागतात आणि त्यावेळेस होतो मी 18 वर्षाचा. आता 18 वर्षाचा मुलगा तर 4 ते 5 लाख रुपये आणू शकत नाही, कारण की त्यावेळेस तर फक्त मी स्टडी करत होतो आणि स्टडी करताना वगैरे पैसे पण नव्हते, घराची कंडिशन मिडल क्लास होती वगैरे, म्हणजे खूप सारी क्रिटिकल कंडिशन होती. तर दुसऱ्या वेळेस मला ना शॉक बसलं की संकेत आपण लाईफमध्ये बिझनेसमॅन बनायचं जे स्वप्न बघत होतो, आपण 2 ते 3 महिने जे रिसर्च केलं, जी मेहनत केली ती वगैरे, ती मेहनत पूर्णच्या पूर्ण वाया चालली. मग त्यानंतर ना मी डिसाईड केलं की संकेत बघ सिम्पल गोष्ट आहे की लाईफमध्ये आपल्याला काय ना काहीतरी मोठं करण्यासाठी बिझनेस करणं खूप इम्पॉर्टंट आहे, पण बिझनेस करायचं म्हणलं तर खूप सारी हाय कॉस्ट लागते आणि मिडल क्लास व्यक्तीसाठी ते पॉसिबल नाही. मग त्यावेळेस 18 वर्षामध्ये मी प्लॅनिंग केली की संकेत आपण 3-4 वर्ष आपण जॉब करू आणि 3-4 वर्ष जॉब करून आपण चांगल्या प्रकारे पैसे कलेक्ट करू आणि त्यानंतर आपण स्टार्टअपची सुरुवात करू 21-22 वयामध्ये. पण खरंच सांगतो मित्रांनो, ज्यावेळेस आपण नाही का लाईफमध्ये खूप स्ट्रगलिंग टाईममध्ये असतो, खूप सारे आपण नाही का म्हणजे मेहनत करत असतो, खूप सारे आपण देवाला आपण प्रार्थना करत असतो की आपल्या जीवनामध्ये काय ना काय ते मोठं झालं पाहिजे, काय ना काय ते मोठे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे, त्यावेळेस आपल्याला देव इनडायरेक्टली काय ना काहीतरी नाही का देतोच.
मी सगळ्यांना देतो वगैरे. मला खूप सारे व्यक्ती म्हणतात की नाही का आमच्या लाईफमध्ये आम्हाला नाही का चान्स नाही भेटला पुढं जाण्यासाठी. असं नसतं, देव हर एक व्यक्तीला लाईफमध्ये चान्स देत असतो पुढं जाण्यासाठी. फक्त आपण तो चान्सला किती आपण ग्रॅप करतो आहे, किती ओळखतो आहे आणि कशा चांगल्या प्रकारे सुरुवात करतो हे खूप महत्त्वाचं असतं. तर 18 वर्षी स्टडी करता करताना मला एक देवाच्या कृपेने मला एक डिजिटल मार्केटिंगचा बिझनेस भेटला आणि तिथनं माझी टोटल लाईफ पूर्णच्या पूर्ण चेंज झाली. माझ्या लाईफमध्ये नाही का डिजिटल मार्केटिंग म्हणजे मला कधी जीवनामध्ये कधी मी ऐकलं पण नव्हतं की डिजिटल मार्केटिंग असती काय काय कशा प्रकार असतं कशा प्रकार कन्सेप्ट असतो वगैरे मला हे बिलकुल माहिती वगैरे नव्हतं. माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा प्लॅटफॉर्म आला होता आणि तो प्लॅटफॉर्म होता पूर्णच्या पूर्ण ऑनलाईन. तर ऑनलाईन म्हणलं की माझ्याकडे ऑनलाईनचा झिरो एक्सपिरियन्स होता, कारण की मी रिसेंटली काही दिवसापूर्वी फक्त फोन घेतला वगैरे होता. मला काय माहिती पण नव्हतं की कशाप्रकारे जसं ऑनलाईन काय वगैरे असतं बिलकुल नॉलेज नव्हती. तर डिजिटल मार्केटिंगचं मला पूर्णच्या पूर्ण प्लॅटफॉर्म भेटलं वगैरे, त्या प्लॅटफॉर्मची इन्फॉर्मेशन भेटली, मी खूप रिसर्च केलं वगैरे, मला कळलं की खरंच संकेत ह्या फील्डमध्ये आपण नाही का चांगल्या प्रकारे आपण खूप टॉपला जाऊ शकतो यंग एजमध्ये. आता त्या फील्डमध्ये पण स्टार्टअप करण्यासाठी पैसे पाहिजे वगैरे आहे, पण त्यावेळेस नाही का मी एक पूर्णच्या पूर्ण एकदम नाही का ठाण मांडलं होतं की संकेत ह्यावेळेस संकेत काय पण होतं ह्यावेळेस बिलकुल पण हार नाही मानायची पैसे नाही म्हणून. कारण की दोन वेळेस नाही का पैसे नव्हते म्हणून मी माझी स्वप्न मारली होती, पण तिसऱ्या वेळेस नाही का मी पूर्णच्या पूर्ण ठाण मानलं होतं की संकेत काय पण होते ह्यावेळेस बिलकुल पण हार नाही मानायची. तिसऱ्या वेळेस डिजिटल मार्केटिंग स्टार्ट करण्यासाठी वगैरे त्यासाठी पैसे लागत होते आणि माझ्याकडे बिलकुल पैसे नव्हते, पण ह्यावेळेस मी पूर्ण सिरियस होतो की संकेत काय पण करून आपण आपल्या आईवडिलांकडनं पैसे मागायचे आणि काय पण करून पैसे घ्यायचे वगैरे. सुरुवातीला मी माझ्या घरच्यांना सांगितलं की मला पण बिझनेस करायचा आहे, मी पण चांगल्या प्रकारे बिझनेस करून स्वप्न पूर्ण करेल वगैरे. पण घरच्यांना कुणीच ट्रस्ट नाही केला, सगळ्यांना बोलायचे की संकेत नाही आपण बिझनेस करू शकत नाही, तू तर खूप 18 वर्षाचा आहे, तो एखादा म्हणजे तो एक नॉलेज पण नाही बिझनेसचं वगैरे. मी माझ्या भाऊंना सांगितलं वगैरे की मी अशा अशा प्रकारे बिझनेस चालू करते, तर सगळ्या माझ्या भाऊंनी मला म्हटलं की नाही संकेत बिझनेस चालणार नाही वगैरे, ठीक आहे आता स्टार्टिंगला नाही का तू स्टडीवर फोकस कर, आता तू 18 वर्षाचा आहे. म्हणजे त्यावेळेस नाही का कोणीच मी कोणीच सपोर्ट नाही केला. चलो पैशाचं खूप मी खूप लांब राहिलं सपोर्ट करणं वगैरे, पण एक जे म्हणतात ना की नॉर्मली सपोर्ट करणे की हा संकेत तू काम कर चांगल्या प्रकारे कर वगैरे, असं पण कोणी सपोर्ट नाही केला. सगळेजण बोलायचे की संकेत तू फेल होईल बिझनेसमध्ये लॉस होईल, खूप जण बोलायचे. पण मला माहिती होतं की संकेत आपण लाईफमध्ये काय ना काहीतरी मोठं करायचं, तर आपलं स्वतःवरती ट्रस्ट राहणं खूप खूप गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला पण सांगेन वगैरे की लाईफमध्ये तुमच्याकडे जो पण प्लॅटफॉर्म आहे जो पण त्या प्लॅटफॉर्मवरती स्वतःवरती पहिलं तुम्हाला ट्रस्ट पाहिजे की यस मी ते काम करू शकतो वगैरे, 100% त्या कामात मी सक्सेसफुल होणार. तर मला पण माहिती होतं की संकेत तू डिजिटल मार्केटिंग तू स्टार्ट कर, ह्याच्यामध्ये तू चांगल्या प्रकारे मेहनत कर, 100% सक्सेस होणार. पण आपली स्टार्ट करण्यासाठी सगळ्यात मेन तर नाही आपल्याला पैशाचा प्रॉब्लेम होता, पण मी माझ्या आईवडिलांना खूप म्हणजे खूप कन्व्हिन्स केलो, खूप मी खूप कन्व्हिन्स करून वगैरे त्यांच्याकडनं मी थोडेफार पैसे घेतले वगैरे आणि थोडेफार पैसे मी बाहेरच्या मतलब एका व्यक्तीकडनं घेतले. सांगायचं म्हटलं की 18 वर्षामध्ये मला बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी बिलकुल पण पैसे नव्हते वगैरे, पण माझ्यामध्ये ना काय जिद्द एवढी होती बिझनेस स्टार्टअप करायची की मी काय पण करून घरच्यांना कन्व्हिन्स केलं. मला माहिती अजून पण सांगतो माझी कंडिशन. माझ्या घरामध्ये माझे आईवडील 10,000 रुपयाची नोकरी करतात, म्हणजे घरामध्ये फक्त 20,000 रुपये यायचे. 20,000 रुपयापैकी 5,000 रुपये माझ्या घराचं रेंट, ठीक आहे 5,000 रुपये घराचं राशन लाईट बिल वगैरे छोटे मोठे खर्चे, 5,000 मध्ये नॉर्मली माझ्या कॉलेजची ट्युशनची फीज, म्हणजे 20,000 रुपयापैकी 15,000 रुपये ना घरामध्ये दर महिना खर्च व्हायचे आणि 5,000 रुपयाची फक्त सेव्हिंग व्हायची. आणि अशा कंडिशनमध्ये मला घरचे बिलकुल पण सपोर्ट करत नव्हते. आणि त्याच्यामध्ये ना का ज्यावेळेस मी बिझनेस स्टार्ट केला त्यावेळेस ना का माझी सख्खी बहीण प्रेग्नंट होती, तर त्यावेळेस नॉर्मली हॉस्पिटलमध्ये कमीत कमी 1.5 लाख रुपयाचा खर्च लागत होता पूर्णपणे. तर म्हणजे मम्मीनी आईवडिलांनी जी पण नाही का सेव्हिंग केली ती सगळीची सगळी सेव्हिंग नाही का हॉस्पिटलमध्ये लागत होती आणि घरामध्ये 0 रुपये नव्हते. आणि त्यावेळेस ना मी माझ्या घरच्यांना इतकं कन्व्हिन्स केलं आणि खूप मी खूप कन्व्हिन्स करून घरच्याकडनं पैसे घेतले. मी घरच्यांना सिम्पल गोष्ट बोललो की बघा मला लाईफमध्ये स्वप्न पूर्ण करायची, कारण की मला एक गोष्ट कळलं आहे की जीवनामध्ये ना का मी जो स्टडी करणार आहे त्या स्टडी करून मला छोटे मोठे फक्त इन्कम येईल, छोटे मोठे फक्त पैसे कमवून वगैरे, पण मला लाईफमध्ये गरिबीतनं बाहेर पडायचं ना, तर मला काय ना काय ते वेगळं काय ते काम केलं वगैरे पाहिजे आणि त्यासाठी मला तुम्ही सपोर्ट केलंच पाहिजे. तर घरचे मला खूप बोलायचे की नाही संकेत पैसे नाही वगैरे, पण मी घरच्यांना काय पण करून बोललो की तुम्ही बाहेरनं बँकेतनं लोन काढा काय पण करा वगैरे. आणि माझ्या आईवडिलांनी माझ्या जिद्दीच्या समोरनं बाहेरनं पैसे काढून मला पैसे दिले वगैरे. माझी सांगायची गोष्ट की आता महाराष्ट्रामध्ये नाही का बिझनेसची फील्ड मी खूप ग्रो होते आणि खूप सारे प्रश्न मला मॅसेज करते की सर तुम्ही 18 वर्षामध्ये कसं काय बिझनेस चालू करा, तुम्ही पैसे कुठून आणले वगैरे. तर ह्याच्यापाठी माझं एकच कारण आहे की माझी जिद्द खूप होते नाही खूप, एक मेन लाईफमध्ये नाही का बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी पैसे लागत नाही, बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी मेन लागती जिद्द. ज्याच्यामध्ये जिद्द असते ना तर जिद्दीसमोर नाही का सगळं काय पॉसिबल होतं वगैरे. तर मी 18 वर्षामध्ये मग बिझनेस स्टार्ट केला वगैरे, स्टार्टिंगला मेहनत करायला चालू केलं. स्टार्टिंगपासून मी फुल टाईम मी काम केलं,
फुल टाईम करता करता गेलं वगैरे, स्टार्टिंगच्या 6 महिन्यामध्ये बिझनेस माझा पूर्ण स्टेबल झाला. बिझनेस स्टेबल झाला वगैरे स्टार्टिंग 6 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे पैसे कमा स्टार्ट केला, चांगला प्रॉफिट स्टार्ट झाला वगैरे, खूप सारे म्हणजे पूर्ण स्टेबल सगळं चालू होतं. पण त्याच्या 2 महिन्यानंतर माझ्या जीवनामध्ये असा एक दिवस आला की ज्या दिवसामुळं म्हणजे पूर्णच्या पूर्ण माझी फॅमिली एक आमच्यासाठी म्हणजे एकदम क्रिटिकल कंडिशन, एकदम म्हणजे जे म्हणतात ना काळा दिवस, अशा प्रकारचे माझ्या घरामध्ये कंडिशन झाली होती. माझी सख्खी बहीण 21 वयाची नॉर्मली ती अचानक आजारी पडली. आजारी पडल्यावरती आम्ही खूप सारे ट्रीटमेंट केली वगैरे, आमच्या एरियामध्ये ट्रीटमेंट केली, छोट्या डॉक्टरपासून मोठ्या डॉक्टरपर्यंत पूर्णपणे आणलं. पुण्यामधलं नाही का सगळ्यात टॉप हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये पण आणलं वगैरे, खूप सारे हाय लेवलचे ट्रीटमेंट केली. पण कंडिशन एवढी खराब झाल्यामुळं बघा नाही का ताईची डेथ झाली. तर तो दिवस होता 2 जानेवारी 2022. नवीन वर्षाची सुरुवात झाली ती, मी देवाकडे प्रार्थना करत होतो, घराची म्हणजे आईवडील प्रार्थना करत होते की नवीन सुरुवातीला चांगलं सगळं झालं वगैरे पाहिजे. पण तो दिवस असा आला की त्या दिवशी ताईची डेथ झाली वगैरे. आणि त्या दिवशी म्हणजे खरंच मी सांगू शकत नाही शब्दामध्ये की आमच्या घरामध्ये काय म्हणजे काय ती कंडिशन होती, काय ती क्रिटिकल कंडिशन होती वगैरे. त्यावेळेस म्हणजे काहीच कळत होतं की लाईफ मी चाललं काय, झालं काय वगैरे, हा कसं काय दिवस वगैरे आला, बिलकुल कळत वगैरे नव्हतं त्या टायमाला. पण जे झालं वगैरे ते झालं. त्यानंतर मी मनामध्ये पूर्णपणे विचार केला होता की संकेत आपण जे बिझनेसची जी प्लॅनिंग केलं आहे ते आता काय होऊ शकत नाही वगैरे, काहीच होऊ शकत नाही, म्हणजे पूर्णच्या पूर्ण मी सगळं सोडलं होतं काही दिवसापुरतं. पण त्यानंतर मी एक दिवस शांतपणे विचार केला 10 दिवसानंतर की संकेत लाईफमध्ये जे झाले ते झाले, ते आता नाही का डबल येऊ शकत नाही वगैरे, राईट. देवाची काही इच्छा वगैरे असेल, जे काही होणार असेल ते झालं वगैरे, ते काय डबल काय होऊ शकत नाही वगैरे. पण ह्याच्या पुढं आपली खूप म्हणजे खूप मोठी लाईफ बाकी आहे. मी एक स्टोरी ऐकली होती विराट कोहलीची की विराट कोहलीचे बाबा डेथ झाले होते, ठीक आहे, त्यांची. आणि तो व्यक्ती त्या व्यक्तीचं एवढं माहिती एवढं माइंडसेट स्ट्रॉंग होतं की त्या व्यक्तीने नेक्स्ट डेला पण क्रिकेट मॅच खेळायला गेला वगैरे. म्हणूनच तो व्यक्ती नाही का आज खूप टॉप लेवलला वर्क करते. तर त्यावेळेस नाही का ती स्टोरी मला आठवण आली वगैरे की संकेत खरंच लाईफमध्ये नाही का प्रॉब्लेम खूप येणार. सक्सेस होण्यासाठी वगैरे खूप साऱ्या कंडिशन वगैरे असतात, खूप सारे प्रॉब्लेम असतात, खूप सारे स्ट्रगल असतात. पण त्या सगळ्या स्ट्रगलला नाही का फेस करावं लागतं, त्यानंतरच देव आपल्याला शून्यापासून टॉपला नेतो वगैरे. आणि खरंच सांगतो मित्रांनो, माझ्या जगे कोणचा व्यक्ती वगैरे असतं ना, तो 3 ते 4 महिने वगैरे खरंच त्याने विचार पण नसता केला बिझनेसचा की बिझनेस काय करायचा का नाही करायचा. 3 महिने 4 महिने पूर्णच्या पूर्ण म्हणजे विचार पण त्यांना नसता केला. स्टार्टिंगच्या 6-8 महिन्यामध्ये जी मी मेहनत केली होती, जो मी बिझनेस उभं केलं होतं वगैरे, तो बिझनेस माझा पूर्णच्या पूर्ण झिरोला आलता, पूर्ण झिरो बिझनेस आलता माझा वगैरे. कारण की कमीत कमी हॉस्पिटलमध्ये मी 1 ते 1.5 महिना होतो, आणि 1-1.5 महिना असल्यामुळे माझा बिझनेस पूर्ण झिरोला आलता, काहीच मग बाकी राहिलं नव्हतं. तर त्यावेळेस विचार केला की संकेत आता काम करायचं का 3-4 महिने रेस्ट करून काम चालू करायचं. पण विचार केला की संकेत स्वप्न पूर्ण करायचे, आई वडिलांचे नाही का जे घराची आपली गरीबी आहे ते गरीब मिटवायचे, तर काय ना काय ते डिसिजन घेतला पाहिजे. आणि खरंच सांगतो मित्रांनो, मी 18 दिवसानंतर मी कामास सुरुवात केली. म्हणजे 19 तारखेला मी डबल बिझनेसमध्ये मी कमबॅक केलो. 19 तारखेपासून नाही का मी काम चालू करायला गेलो वगैरे. काम चालू करताना खूप सारे आठवण यायची, खूप सारे सगळे दिवस आठवायचे वगैरे. पण तरी पण मी मनाला शांत करून मनावरती दगड ठेवून वगैरे मी काम करत राहायचो. कंटिन्यू काम केलं, कंटिन्यू काम करत गेलो वगैरे. आणि अशा प्रकारे काम करून ते पुढच्या फक्त 4 महिन्यामध्ये ना की मी लाखोचा प्रॉफिट जनरेट केला. तुम्ही विचार केला की स्टार्टिंगचे 6-8 महिन्यामध्ये माझा फक्त नॉर्मली छोटा मोठा माझा प्रॉफिट होत होता. पण ज्या वेळेस घरामध्ये डेथ झाली आणि त्याच्यानंतरच्या फक्त 4 ते 5 महिन्यामध्ये मी लाखोच्या प्रॉफिटला पोचलो मी. तर ह्याच्यापाठी मग एक सिम्पल रिझन आहे की ज्यावेळेस आपलं पूर्णच्या पूर्ण मायक्रो फोकस असतं आपल्या कामावरती की काय पण करून आपल्याला नाही का ही स्वप्न पूर्ण करायचे ह्या वयामध्ये, तर 100% आपण नाही का त्या कामामध्ये दिवस रात्र मेहनत करतो. मी त्यावेळेस नाही का कमीत कमी नाही का मी दिवसभरामध्ये 15 ते 16 तास काम करायचो एका दिवसामध्ये. 15 ते 16 तास मला अजून पण आठवतं की आमच्या कधी कधी मीटिंग वगैरे असायचा, मी घरामध्ये मीटिंग करत असायचं वगैरे आणि माझी आई नाही का किचनमध्ये रडायची. तर मी त्यावेळेस मला कळायचं नाही का संकेत मी मीटिंग करू का मी आईकडे नाही कसं समजावर जाऊ वगैरे. म्हणजे अशी खूप सारी क्रिटिकल कंडिशन होती वगैरे. हे आज मी फक्त 4-5 महिन्यामध्ये मी नाही का लाखोचा टर्नओव्हरला पोचलो हे सोपं नव्हतं. खूप सारे घरामध्ये क्रिटिकल कंडिशन, आई वडील कंटिन्यू रडायचे वगैरे, खूप सारे वाईट दिवस होते. पण मी सगळे दिवस साईडला ठेवून मी कंटिन्यू हार्डवर्क केलं, 15-15 तास काम केलं आणि 15 तास काम करून वगैरे 4 महिन्यामध्ये फक्त मी लाखोचा प्रॉफिट मी जनरेट केला. त्याच्यानंतर मी कामास सुरुवात केलं वगैरे. मग पूर्णच्या पूर्ण 2023 आला
आणि 2023 माझ्या लाईफचा नाही का पूर्णच्या पूर्ण टर्निंग इयर बनला. 2023 मी रेकॉर्ड ब्रेक केला. 2023 मी यंग एजमध्ये खूप हाय लेवलची मी अचीवमेंट हासिल केली. 2023 स्टार्ट झाला मी खूप प्लॅनिंग केलं होतं बघा संकेत 2023 खूप मोठं करायचं आहे आणि अशा प्रकारे आपण आपलं टार्गेट सेट करायचं की पूर्णच्या पूर्ण एक्झाम्पल सेट झालं पाहिजे. खरंच संकेतने यंग एजमध्ये काय नाही कधी मोठं केलं वगैरे. तर मी 2023 काम करायला चालू केलं. खूप मेहनत केली, खूप हार्डवर्क केलं, कंटिन्यू लगातार 12 महिने दिवस रात्र मेहनत मैंने केली आणि 2023 मी 1 करोडपेक्षा पण मी जास्त जर टर्नओवर केला आणि माझं वय आहे फक्त 21. म्हणजे विचार करा की 18 वर्षामध्ये मी बिझनेस स्टार्ट केला. खूप सारी मिडल क्लास कंडिशन होती. माझ्याऐवजी दुसरं कोणचा व्यक्ती वगैरे असता ना त्या व्यक्तीने कधी विचार पण नसता केला की अशा कंडिशनमध्ये बिझनेस चालू करणं. पैसे पण होते बिझनेस चालू करायला पण मी खूप सारे कन्व्हिन्स करून वगैरे पैसे घेतले आईवडिलांकडनं आणि 18 वर्षाच्या मुलाने 21 वयामध्ये 1 करोडपेक्षा पण जास्त टर्नओवर केला. मित्रांनो तुम्ही सांगतो लाईफमध्ये स्वप्न पूर्ण करायचे ना तर फक्त म्हणजे फक्त पाहिजे जिद्द. माझ्यामध्ये फक्त खूप जिद्द होती कारण की मी माझ्या आईवडिलांची जी लहानपणापासून जी कंडिशन बघितली ना ती कंडिशन खूप वाईट होती. खूप मला अजूनसुद्धा आठवते माझी मम्मी एका ना एका छोट्याशा बंगलोमध्ये काम करते. ठीक आहे, मम्मी 9:30 जाती आणि कधी कधी जेव्हा गेस्ट वगैरे आले ना तर रात्री 12 वाजता यायची. म्हणजे कमीत कमी 15 तास काम करायची जॉबमध्ये. तर मी ते 15 तास काम बघितलं मी की माझी मम्मी किती हार्डवर्क करते माझ्या कॉलेजसाठी, माझ्या कपड्यांसाठी, माझ्या चांगल्या लाईफसाठी वगैरे. तर माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी एवढी हार्डवर्क केलं आहे तर माझं पण पूर्णच्या पूर्ण 100% द्यायला पाहिजे की मी पण लाईफमध्ये काय ना काय मोठं केलं पाहिजे आईवडिलांसाठी. माझ्या आईवडील तर पूर्णच्या पूर्ण 60 वयापर्यंत काम करू शकतच नाही. तर संकेत लाईफमध्ये काय ना काय ते मोठे केलं, तू यंग एजमध्ये तो काय ना काय ते मोठे केलं तर 100% तुझ्या आईवडिलांना जॉब करायची गरज पडणार नाही. ज्यावेळेस मी बिझनेस सुरुवात केली 18 वर्षामध्ये, ठीक आहे, ज्यावेळेस मी बिझनेस सुरुवात केली 18 वर्षामध्ये त्यावेळेस मी एक ठाण मांडलं होतं की संकेत काय पण करून 3 वर्षामध्ये तुला तुझ्या आईवडिलांना जॉबमधनं फ्री करायचे. हे पूर्णच्या पूर्ण ठाण मांडलं होतं की संकेत काय पण करून 3 वर्षामध्ये तुला तुझ्या आईवडिलांना जॉबमधनं फ्री करायचं आहे आणि आज मी माझ्या आईवडिलांना जॉबमधनं फ्री करेन. आज मी 21 वयाचा आहे. आज 21 वयामध्ये ना काय मी 1 करोडपेक्षा पण मी टर्नओवर करतोय. खूप माझा मोठा बिझनेस वगैरे आहे पूर्ण ऑल ओवर इंडियामध्ये आणि ही सगळी पावर आहे एक डिसिजनची. बघा मित्रांनो, आज तुम्हाला माझ्या स्टोरीमधून खूप सारे गोष्टी शिकायला भेटल्या असेल की एवढा कमी वयाचा व्यक्ती एवढा म्हणजे स्ट्रॉंग डिसिजन घेऊ शकतो आणि आज ह्या लेवलला पोहोचू शकतो. हे सगळं पॉसिबल आहे. तुम्ही पण लाईफमध्ये तुम्ही ज्या पण फील्डमध्ये असाल ना त्या फील्डमध्ये पूर्णच्या पूर्ण मायक्रो फोकस ठेवा. कन्सिस्टन्सी पाहिजे विथ पॉईंट डिसिप्लिन. ज्या व्यक्तीमध्ये नाही का कन्सिस्टन्सी प्लस डिसिप्लिन असतं ना 100% त्या व्यक्तीला कोणच अडू शकत नाही यंग एजमध्ये हायली सक्सेसफुल होण्यामध्ये. तर तुमच्याकडे जी पण फील्ड वगैरे आहे त्या फील्डमध्ये एकदम मनापासून मेहनत करा, मनापासून हार्डवर्क करा वगैरे. खूप सारे पर्सन बोलतो की सर मी लाईफमध्ये बिझनेसमॅन बनायचा विचार तर करतो आहे पण मला भीती वाटते की मी जमल का नाही, करता येईल का नाही, लॉस न झालं पाहिजे. बाय सिम्पल सांगतो बिझनेस एक फील्ड अशी असते की त्याच्यामध्ये आपल्या पाहिजे डेअरिंग वगैरे. डेअरिंगचा बिझनेस हा डेअरिंगचा खेळ हा. ज्याच्यामध्ये डेअरिंग नसेल ना त्या व्यक्तीसाठी ना काही बिझनेसमॅन फील्ड बनलीच नाही वगैरे. त्यासाठी फिर छोट्या मोठ्या काही जॉब वगैरे असेल तेच आहे. जोपर्यंत कोणता व्यक्ती लाईफमध्ये डेअरिंग करत नाही तोपर्यंत तो व्यक्ती ना काही बिझनेसमॅन बनू शकत नाही वगैरे. तर ज्या पण व्यक्तीला ना काही लाईफमध्ये बिझनेसमॅन बनायचे यंग एजमध्ये ना काही लाखो करोडचा टर्नओवरला पोहोचायचे खूप म्हणजे खूप मोठी कंपनी उभी करायची आहे तर एक सिम्पल गोष्ट वगैरे असते की त्या व्यक्तीला लाईफमध्ये एकदा डेअरिंग करून केले पाहिजे. आणि जे पण व्यक्ती म्हणतात ना की सर माझ्याकडे पैसे नाही बिझनेस चालू करण्यासाठी, मी खरं तर सांगतो हे कारणे फक्त ज्याला माहिती असतं ना की आपण आपल्या आईवडिलांची गरिबीतनं बाहेर पडायचं आहे आणि काय ना कधी मोठं करायचं की तो व्यक्ती 100% आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढतो आणि जो व्यक्ती हर टाईम आपल्या प्रॉब्लेम सोल्युशन काढतो ना तोच व्यक्ती कमी टाईमेत टॉपला पोहोचतो. तर तुम्हाला सिम्पल सांगत बघा दोस्तो, तुम्हाला सिम्पल सांगतो मित्रांनो मी की काय पण करू तुम्ही लाईफमध्ये एक डिसिजन घ्या. तुमचा जोपर्यंत तुम्ही फील्ड चूज करा त्या फील्डमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे मेहनत करा. ठीक आहे, आणि चांगल्या प्रकारे मेहनत करून तुम्ही तुमच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करा. बाकी थँक्यू सो मच बोलतो मी ग्रो मोशन टीमला की ज्या टीममुळे मी ह्या लेवलला आलो, ह्या टेबलला मला ह्या स्टेजला मला इन्व्हाइट केलं त्यांनी. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.